बदलापूरच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने कोंबड्या फस्त करण्याचा धडाका लावला आहे. आठवड्याभरापूर्वी गोरेगावात 4 कोंबड्या फस्त केल्यानंतर आता कासगाव परिसराकडे बिबट्याने मोर्चा वळवला असून त्यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले आहेत. मंगळवारी पहाटे बदलापूर वांगणी दरम्यान असलेल्या कासगाव येथे बिबट्याने कैलास टेंबे यांच्या घरासमोर असलेला पिंजरा तोडून त्यातील 3 कोंबड्या फस्त केल्या. या पिंजऱ्याच्या बाजूलाच टेंबे यांच्या 40 बकऱ्या बांधलेल्या होत्या. सुदैवाने या बकऱ्या बचावल्या. बिबट्याच्या पाऊल खुणा उमटलेल्या टेंबे यांनी पाहिल्या. आठवड्याभरापूर्वी गोरेगाव येथील 4 कोंबड्याही बिबट्याने फस्त केल्या होत्या. सुमारे 15 दिवसांपासून कासगाव वाडी येथे जंगलात चरण्यासाठी गेलेल्या रघुनाथ शिंदे यांच्या 2 बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या. कासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वदीप गायकवाड व राकेश टेंबे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली, तर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कासगाव व कासगाव वाडी परिसरात पाहणी करून सतर्क राहण्याचे आवाहन केले. याआधीही काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर कासगाव वाडीमध्ये काही रहिवाशांना आढळून आला होता. त्यांनी या संदर्भाची माहिती आपली बदलापूरला सुद्धा दिली होती. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एकाच छताखाली. प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत. फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही. डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11 टेक्नॉलॉजीला.